आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावर मलकापूर येथील कोयना औद्योगिक वसाहतीसमोर उड्डाणपूल पाडण्याकामी लावण्यात येणाऱ्या बॅरिगेटच्या कामासाठी संबंधित कंपनीने आणलेल्या जनरेटरला आज अचानक आग लागल्याची घटना घडल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली। सायंकाळी 6:30 दरम्यान लागलेल्या आगीने सर्व्हिस रोडवरील वाहतूक काही काळ जाम झाली। कराड अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर उड्डाणपुलाचे पाडकाम थोड्याच दिवसात सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिगेट लावण्याचे काम सुरू आहे। कोयना औद्योगिक वसाहतीसमोर बॅरिगेट लावण्यात आले आहेत। या ठिकाणी संबंधित बॅरिगेटचे वेल्डिंग करण्याच्या कामासाठी डंपरमधून जनरेटर आणण्यात आला होता। हा जनरेटर खाली उतरवत असताना जनरेटरमधून धूर येऊ लागला। अशातच तो जनरेटर पेटण्याची शक्यता असल्याने तात्काळ जनरेटर खाली उतरवण्यात आला, मात्र काही क्षणात जनरेटरने पेट घेतला। याची माहिती तातडीने कराड नगर परिषद अग्निशामक दलाला देण्यात आली। अग्निशामक दलाने तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र या घटनेमुळे महामार्ग व सर्व्हिस रोडवर काही काळ वाहतूक मंदावली होती। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।